रांगड़ी स्टाइल बाबा पटली नहीं पटली का निदान एक तरी पटो आणि मग रुबाब सांगत फिर ए राकेश उपाशा तुला पटली पटली की अनामिका पटली अहो ऐकेल की बाबा आते भावांनो पण आपल्याला आज राई पटणार अरे हा बाब्या एवढा कॉन्फिडन्स अरे म्हणजे काय आपल्या महेश ते कविता लिहून दिले ना हा हे बघ बघ ऐक ऐक नजरेला नजर माझ्या समोर तू नजरेला नजर माझ्या समोर तू राही आय लव यू खालचा विचार नसतो डोक्यात काय लिहिलंय बाबा तू मार खायला लावणार तुम्हाला बाबा पुढे वाच ना तू खालचा विचार नसतो डोक्यात तुला उंचीवर घेऊन जाईल काळजात कोरलंय नाव तुझं वाट पाहिन तोवर पाहिन नाहीतर एकटा झुलवत राही प्रेमाचा पाळणा काय लिहितो रे बाबा तू अरे थोड फिल्मी आहे पण आत्मीयत आहे ना त्याच्यात प्रेम उमाळा युनोस सगळं तुझा उमाळा सगळा दिसतोय मला पण एकटा झुलवत राहीन पाळणा अरे मीनाला पण हीच टिकवली अरे कन्फर्म भावा कन्फर्म राहिला मला पण एक देना अनामिकाला ना व्हॅलेंटाईन्स डे ला इम्प्रेस करतो कर बेस्ट फ्रेंड म्हणूनच 3 वर्ष काढली यार तस तिला पण मी आवडतो ऑल आहे माझ्या लाजा गोड गैरसमज आहे तुझा कोणती आवडली मी मेनू बघतोय तेच विचारलं कुठली डिश आवडली मेंदू वडा केडली सांबार काजू कतली सॉरी सिस्टर्स नजरेला नजर भेटताना जर नजर वर खाली झाली ना तर समजून घ्यायचं त्याला बाळ घबाड शोधायला निघालंय राही बाब्या मरतो अगं तुझ्यावर तुझ्यासाठी केवढा खटाटोप केला यार त्याने खरंच यार ट्रिपचा सगळा खर्च केलाय त्याने आज एक्झॅक्टली मीना अनामिका बाब्या मित्र म्हणून चांगला आहे पण बॉयफ्रेंड इज नॉट माय टाइप मला पटवणार ना कोणीतरी स्टड हवा एका सेकंदात हो म्हणेन अच्छा मग व्हॅलेंटाईन पार्टी साठी यायला इतक्या लवकर तयार कशी झालीस तू एवढे अलाम कोकणात तेही बाब्याच्या फार्म हाऊस वर पॉइंट अगं माझे फेवरेट रायटर आहेत ना विश्वनाथ ते बाब्याच्याच गावचे आहेत मला जस्ट त्यांना भेटायचंय यार हे बघ ना त्यांची बेस्ट सेलर कादंबरी रहस्य आणि तुम्हाला माहिती याची स्टोरी इतकी भन्नाट आहे ना 5 मर्डर्स एकाच वाड्यात आणि शेवटपर्यंत कळत नाही की कोण खुनी आहे एक खौफनाक लगेच चालू नको होस तू आणि तुझ्या मर्डर मिस्ट्रीज मी तर प्लॅन करते मुलांसोबत पार्टी करायचा आय नो यार मया आमच्यात सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स तू आहेस अरे आज जर मला राही हो बोलली ना बोलली बाई हो बोलणारच मया माझ्याकडनं तुला कॉन्डमचा बॉक्स गिफ्ट कॉन्डमचा बॉक्स का गुरुदक्षिणा अरे असू दे रे गुरु भाजी थोडी कडकी चालू आहे पण मी 1 किलो कांदे देईन कांदे का रे
ते तुला नाही कळणार रे. तुला नाही कळणार भावानो, पण आपल्याला विजय मिळतोच फक्त आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. कणा पाठीचा कणा. अरे मग जय हो म्हणा. ए लुखे महेश आणि माझ्यात ना आधीच सगळं झालंय. इनफॅक्ट आम्ही आता हा विचार करतो की फार्म हाऊस वर नवीन काय काय करायचं. अनामिका यार, ऍटलीस्ट आपण दोघांनी तरी आपली वर्जिनिटी जपायला पाहिजे. हो ना, उगाच घालण्यात अर्थ नाही ग. फुंकर, उगाच मनावर फुंकर घालण्यात अर्थ नाही ना. जेव्हा आपलं मन एकटं असत. सुधीर, तू अगदीच अधीर झालास आणि मी बेचिराख झाले ना तुझ्या जाण्यानंतर. बसलेली आहे ना. हिच्या अंगात अभिनयाचा साप कुठून घुसला कळतच नाही. एनिवेज, तुम्हा दोघींच मला माहिती नाही, पण महेश आणि मी ग्रॅज्युएशन नंतर लिव्ह इन मध्ये राहणार आहोत. काय येडी. स्ट्रॉबेरी, बनाना, चॉकलेट, मँगो, रास्पबेरी, टॉटेड, एक्स्ट्रा टाइम, या सगळ्यांची शपथ आहे तुम्हाला. खाली हात परत नाही यायचं. हो शपथ आहे, शपथ आहे. डन डन. जायला मी तुमच्या सोबत कशा चाललोय ना तेच मला कळत नाही. आता धर ए भाप्या, आता धर आमचा हात म्हणजे तुला कळेल कशाला चाललाय. ए माया, ए गाडी चालव. त्या आल्यात बघ. त्या तुझ्या गावाचं नाव पकडच आहे ना. अग पूर्ण वाक्य घेतलं ग. बिचारा मेला असता आता. बाब्या हा गे रुमाल कशाला. हाताचा घाम पूस. ए गब्बा सारे. सॉरी सॉरी. यातून बाब्या, ही वैशाली तुझ्याच गावची आहे ना. कोण वैशाली? काय तू ओळखतोस तिला? मी नाही ओळखत तिला. एक मिनिट, मी जरा आलो. हा बाब्या बोल. हा रस्त्यात आहे, पोहोचतोय. बर. हा आणि आई ऐक ना. हा ते बोल. वैशाली बद्दल त्यांच्या समोर बोलू नकोस. अरे बाब्या का. हा आणि मी घरी येत नाहीये, मी डिरेक्ट फार्म हाऊस ला जातो. अरे पण. हा तू जेवणाचं तेवढं बघ बाब्या. अरे घरी ये. अगं गावातलं वातावरण नाही ना चांगलं म्हणून. बर बर ठीक आहे, लवकर या. हा ठीक आहे ठीक आहे. काय झालंय? कशाचं काय काय नाही. फोनवर बोलताना ऐकलंय मी सगळं. ते मी आई बरोबर बोलवतो, पोचतोय, जेवायचं बघ वगैरे हे सगळं. ओके चल मग. हा तू जा पुढे, मी आलो जरा. आता काय? मग मी पण नाही जात, थांबते इथेच. थांब, मी सू करतो. नालायक. फूल तो फूल होते हैं, सिर्फ खुशबू दिया करते हैं. फूल तो फूल होते हैं, सिर्फ खुशबू दिया करते हैं. एक दोस्त ही ऐसे होते हैं जो एक दूसरे पर मरा करते हैं. क्या
अरे काय जोक मारला, काय जोक मारला, खरंच वाशा आगला. बाब्या मी शेर मारला. हा शेर होता. अरे ज्या माणसाने आयुष्यात कधी झुरळ मारलं नाही त्याने शेर मारला. शेर हो ना अतुल, सहन नाही झालं यार. तुला ना कधी दोस्तीची किंमत कळणारच नाही. मोठा ए, ए, अरे काय करतो तू. अरे मिंट आणि कोक एकत्र घेऊ नको. पोशील वर येडी आहे. हा हा गप्पे काहीतरी सांगू नको. अरे मी खोटं बोलतो काय सांगेल. नाही नाही काहीतरीच. चल ठीक आहे. राकेश अरे अरे राकेश तू मस्करी करत नसेल तर वांदे होतील. झालं काय, झालं काय? हा बाब्या सांगणार आणि तुम्ही ऐकणार. हे घे. ए चांद रे चल. तू कशाला काय सांगतो त्याला. सॉरी काहीतरी सांगतो. बाब्या कधी खोट बोलत नाही. खोट बोल. अरे पण तसं बाब्या होतं का काही. होत यार असं यार. काही झालं का. अरे मी बाळा लवकर. राकेश राकेश काय फसले नेहमी सारखे. काय झालं का, काय झालं का. कशाला करतो. गेली असेल ना तुम्हाला. झालंय चल हनेडी सवय. आलो आलो बाब्याचं फार्म हाऊस. आलो बाब्या. हा भूत बंगला आहे तुझा फार्म हाऊस. एक आपे उतर काहीतरी दाखवायचंय. राई तुझ्यासाठी सरप्राईज. तुझ्या विश्वनाथच्या कादंबरीतला वाडा. अय्या हो हाच आहे तो वाडा. इथे सगळे मर्डर झाले होते. इथे कसलं हॉरर आहे. ए चला ना आज जाऊ. नको नको माझी फाटते. चल चल नंतर. तर नक्कीच नसणार आहे तुझा फार्म हाऊस. हेच असेल काय. सॉलिड फार्म हाऊस आहे रे. आतमध्ये एकदम थंड आहे रे. हो यार खूप मजा येणार आहे. काय महेश आपण दोघं करूया ना मज्जा. अरे करा ना माझ्या बिंदात. तुम्हाला डिस्टर्ब करणार कोणी नाही कारण गाव 10 किलोमीटर लांब आणि आपल्या पप्पांची चॉईस बघा काय भारी आहे. का अतुल कसा वाटला फार्म हाऊस. कस काय आता 20 गाव 30 गाव भिकाऱ्याला 40 गाव. बाबा कधीतरी एक्सप्रेशन दे रे. देव हातावर देईन. केस शिल्लक ठेवणार नाही डोक्यावर. चमन गोटा, चमन गोटा, लाल टमाटा मरणार. तुम्ही सगळे मरणार. मरणार मरणार तुम्ही सगळे मरणार. अरे चल कपाळात जायच्या आधी. मम्मी पप्पा. अरे बाब्या पप्पा तू कसे नमस्कार. बंगलो खूप सुंदर आहे तुमचा. आवडलं का. चला मुलांनो येतो आम्ही. चला काळजी घ्या सगळे. मस्ती करू नका आणि रात्री अपरात्री बाहेर जाऊ नका. बरोबर. चला मुलींनो येते मी. हा बरं चला. तुम्ही थांबा. का ग बाबांना जाऊ द्या पण तुम्ही थांबा ना. काय झालं पण. ऍक्च्युली बोल ना. आम्हाला भीती वाटते. भीती भीती. आम्ही असताना भीती. तुमचीच भीती वाटते असल्यानं. अरे आम्ही करू ना रक्षण. घे छाती आत घे. बरगडी बाहेर निघेल एखादी. मी थांबते या मुलींबरोबर. तुम्ही जा. चला बाय बाय बाय. चला आपण सगळे मिळून गप्पा मारू छान पैकी. चला हा चला. अरे बाबा इथे झोपायची वेळ आहे. माझं डोकं दुखतंय. मी आलो जरा. मला पण लई कंटाळा आलाय. काय म्हणायचंय. अतुल तुझं काय होत आहे.
माझं काय मला काही चालतं, आपण बोलायचं तर बोलूया, झोपायचं तर कसे. बरोबर, एक काम करा, तुम्ही बीच वर जाऊन या. हो चालेल, खूप छान वाटेल. मी येते थोडीशी काम आटपून. चालेल, ओके, चला जाऊ. जा जा. वाव, किती मस्त समुद्र आहे हा. हो ना, पण त्या मुलांचं काय चाललं असेल ग? नेहमीच खोलात शिरायची प्लॅनिंग. काय अगं, बहुतेक स्कूबा डायविंग प्लॅन करत होते. ओ, मुलं ना अशीच असतात, आपण सौंदर्य पाहून हरपून जातो आणि मुलं कायम तळगाठाला बघतात. भरभरून घ्यायचंय मला. मनात समुद्राचं पाणी, त्याचा तो गूढ आवाज, त्याच्या लिहिल्या आठवणी. संजयने लिहिलंय. कोण संजय? अगं, आमच्या नाटकाचे लेखक. चल पाण्यात जाऊ. पोरींच्या काय गप्पा चालले असतील रे? अरे यार, हे बघ, पोरींचं आणि आपलं ना काहीच वेगळं नसतं. म्हणजे आपल्या ज्या डोक्यात असतं ना, ते पोरींच्या मनात असतं. बस काय बोललाय काय बोललाय पिलाय बाबा, पोरींच्या सगळ्या गोष्टी. भावासाठी चेअर्स. चेअर्स चेअर्स. तू काय चेअर्स करतो? तुला काय घंटा माहिती पोरींच? हा, मला सांग, किती पोरी पटवलं तू? चेअर्स करते. पोरींची नस कुठे असते लक्षात आली पाहिजे ना भावा. मला सांग, तू किती पोरी पटवल्या रे राख्या? तुला बोललो तू ना कमी पास भाव्याला. पोरींचं काही जाणं डोक्यात असतं. डोक्यात पोरी जर इतक्या सहज पटवता आल्या असत्या ना, तर इतक्या पटवल्या असत्या, इतक्या पटवल्या असत्या, तुम्हाला दोन तीन वाटल्या असत्या. ए भाव्या, एकदा ट्राय कर ना. ट्राय करून काय फायदा? ट्राय करून फायदा काय मला सांग ना. त्यांची चॉईस बघा, त्यांचा मूड बघा, वातावरण बघा, हे बघा, ते बघा, एवढं सगळं बघून झाल्यानंतर त्यांना आपण आवडलो तर ठीक, नाहीतर बॅटिंग करण्यासाठी दुसरी पोरगी बघा. अरे शाळेच्या वयापासून मी पोरींच्या नादाला लागलो रे. मास्तर आपल्या वर्गात शिकवायचा आणि मी खाली वाकून बघायचो. त्या बँकच्या गॅप मधनं आपली आयटम दिसते काय? त्या बिचारीला काय माहित रे, आपला रुमाल आपण खास तिच्यासाठी खाली टाकायला बघतो. शेवटपर्यंत तो पडलेला रुमाल तसाच पडून राहिला. पण आपल्या प्रेमाबद्दल वर्गातच काय, जगात कोणाला काही घंटा कळलं नाही. अशा मोठी बेकार असते यार. उन्हाळ्याच्या सुट्टीत ना मी मामाच्या गावाला जायचो. का? तर तिकडे मोठी 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 आमराई असते म्हणून. पण तिकडे जाऊन कळायचं चला प्रत्येकाला मामा असतो. तिकडच्या आयटम त्यांच्या मामाकडे जायच्या. बायका, म्हाताऱ्यांच्या गोष्टी ऐका. आत गेल्यावर गरम वाटायला लागतं, भारी वाटायला लागतं. आपण उडायला लागतो, उडायला लागतो. म्हणून दारू पिण्यात मजा आहे भावांनो. हीच दारू, हीच दारू आपल्याला चार माणसात लाद देते, पण एकटा असणार साथ देते. याच दारूच्या नशेमुळे आपण उडायला लागतो. ही दारूची नशा म्हणजे ना बिना पंखाचं हवाई जहाज आहे. पण एकदा का उतरली ना की आपणच आपल्या वासाने गुदभरतो यार. अशीच नशा पोरींची असते. पोरी आपल्या डोळ्यासमोर आल्या ना की आपण त्यांना बघायला लागतो. त्या आपल्याकडे बघायला लागल्या की आपण विचार करायला लागतो. त्या विचार करायला लागल्या की आपण त्यांच्या मागे मागे पळायला लागतो. आपण त्यांच्या मागे मागे पळायला लागलो की त्या भाव खायला लागतात. आपण त्यांच्या मागे पळतो हे त्यांना कळलं की त्या अजून भाव खायला लागतात. बघा ना यार, म्हणजे प्रपोज केला तरी प्रॉब्लेम, नाही केला तरी प्रॉब्लेम. पण कधीतरी कधीतरी त्या व्हॉट्सअपला हाय टाकतात. आपण खुश होऊन हाय बेबी, कशी आहेस बेबी, घरचे कसे आहेत बेबी, जेवली का बेबी, त्या शेजारच्या आंटीचा पप्पी हॉस्पिटल मधनं आणला का बेबी, आज टेम्परेचर एकदम हॉट आहे ना बेबी. मग आपल्याला कळतं आयला झोपली बेबी. पण तरी तरी आपण तिला एक मेसेज करतो. बेबी झोपली का? हा झोपली बेबी, नंतर बोलू बेबी. गुड नाईट बेबी, स्वीट ड्रीम्स बेबी, टेक केअर बेबी. बेबी बाब्याला नंतर काही घंटा ओळख दाखवत नाही आणि बेबीचा बाब्या उपाशी. पण पोरी भारी असतात. पोरींशिवाय ना आयुष्यात मजा नाही, थ्रिल नाही थ्रिल. म्हणजे बघा ना, पोरींची मैत्री आहे ना एकदम खरी असते, एकदम निर्मळ असते.
त्या काळजी घेतात, काळजी करतात, त्यांच्या फार काय अपेक्षा नसतात. नीट बोललास तर ठीक, नाही बोललास तर गेला सोडत. आणि ना त्यांचा ना आपल्यावर खूप विश्वास असतो. माझी पहिली गर्लफ्रेंड होती ना, ती पण अशीच होती यार. रुसवा नाही, फुगवा नाही. साला चांगली मैत्री झाली का तिच्यात गुंतलो हेच कळलं नाही मला कधी. पोरी अशाच असतात यार, हळव्या. कधी 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 म्हणजे बोलून दाखवत नाही, पण मनाला ना वेळ लावून जातात. पोरी चांगल्याच असतात यार, पण आयुष्याची गाठ मारतात ना ते मित्र. गाठ गाठ मारतात ना ते मित्र. मित्र काय करतात माहिती आहे? नको त्या गोष्टी डोक्यात घालतात. ए भावा, तिबा भावा, तुझ्याकडेच बघते भावा. ट्राय कर भावा. अरे घसाला ट्राय कर, घसाला लाईन मारायची. अरे बिचारा जगतोय ना नीट, पण नाही. आमच्याकडे कुठे? आमच्याकडे कुठे? आमच्याकडे कुठे? चालया तूच बोललास ना. ए भाव्या, ड्रायव्हर आई तुझ्याकडे बघते बर आई. अरे घुसवला ना टचकन. काय डोक्यात विचार, घुसवशील परत घुसवशील. विचारायचो त्याला सोडतो, तुला पकडतो. साल्या माया, साल्या पोरींच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगून मला डिमोटिवेट करतो. हा पोरी अशा पटवायच्या, पोरी तशा पटवायच्या. अरे साल्या तुला पटतात ना, तू पटव ना. मी रोज आरशात बघून बघतो रे माझ्याकडे आणि बोलतो काय कमी आहे रे माझ्यात, काय कमी आहे साल्या. तुला ना, तुला ना आता ना मी तुझ्या. अरे जीप कापू का म्हणतो मी. जाऊ दे ना, जाऊ दे, जाऊ दे बाळा, जाऊ दे. काय म्हणे पोरगी बो, तुझ्याकडे बघून हसते. ते पार्टी दे, पार्टी दे. काय म्हणे तर पोरगी तुझ्याकडे बघून लाजते. दारूपात दारूपात दार. काय तर म्हणे ही पोरगी ना तुझ्याबद्दल बोलते. जंगी पार्टी दे तुमच्याची. साले सेलिब्रेशनच्या नावाखाली दारू पिता. मित्र जातो ना हवेत. साला तुमच्यामुळे ना करिअर बर्बाद होतो, तुमच्यामुळे जिंदगी बर्बाद, तुमच्यामुळे साल्यांना लागतात, तुमच्यामुळे साला लोक काय काय होतो. तुम्ही थांबा 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 तुमच्या आईची थांबा थांबा. साले साले मित्राची किंमत नाही तुम्हाला. अरे खड्ड्यात गेलं मित्र, खड्ड्यात गेलं प्रेम. दामोदर शिवराज, आज बाबाईला आणि त्याच्या मित्रांना पाहिलं आणि आपल्या जवानीचे ते दिवस आठवले. पंधरा वर्ष झाली, बायको गेली बिचारी. आमची वैशाली होती ना, तेव्हा हे घर कसं ती गजबजून भरून जायचं. तिच्या एकटीचाच आधार होता मला, पण तेही सुख पाहवलं नाही कुणाला. दामोदर, अरे नशीब म्हणायचं आणि विसरून जायचं. आदित्याची तब्येत बरी आहे ना? नाही हल्ली दिसत नाही तो म्हणून त्याला कंट्रोल करणं कठीण झालं. पाकच तोडायचा, कोणी काही करत नाही रे. एकदम बारीक बारीक तुकडे करायचे, जास्त विचार नाही करायचा. आपला करतं का केला का कोणी आपला विचार, मग आपण पण नाही करायचा. नीट जास्त समोर असला ना की डोक्यात जातो तू माझ्या. नुसता शांत 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 काही होत नाही रे. शांत राहून सगळे जातात. कोण राहिलं, कोण उरलं, कोण नाही उरलं. वैशाली पण गेली ना, आता एक एक करून सगळे ढगात जाणार. एक भव्य दिव्य सोहळा खास जात आहे महाराष्ट्राच्या मातीतला झी टॉकीज वर. Love is love.
नहीं बाकी बाकी है पसंद देतो ना नहीं नीक माईला नशिबाचा कालवा निघतो कालवा हॅलो काय झालं काय झालं एवढं ओरडलं त्याला बघ ना मी कायम त्याच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करते पण तो सारखा माझ्या छातीचा तिकडे काढत बसलेला असतो ही सगळी पोरं ना एक सारखीच असतात एक्झॅक्टली एक ना एक दिवस नक्कीच चढणार काय पारा एकदा का माझा पारा चढला ना की खालून बुबुळ काढूनच हातात देईन त्याच्या खालून बुबुळ आणि जर आलाच कोणी हरामी दुश्मन चालून तर मात्र रणशिंग हातात घेऊन लढाईला उभं राहिलं पाहिजे एकतर विरोध नाही तर ते नाही एकतर विरोध करायचा नाहीतर गडाचे दरवाजे बंद भावांनो मला वाटतं तुम्ही हे चॅलेंज घेतलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी काय पण गायडन्स लागलं ना सरळ आपल्याकडे यायचं एकदम निसंकोच बिंदास हा भावा आपापल्या गर्लफ्रेंड सोबत आलेली सर गर्लफ्रेंड बद्दल बोलतोय मी गर्लफ्रेंड बघितली का कधी पुढे बघ चल आपापल्या गर्लफ्रेंड सोबत आलेली संधी सोडायची नाही आज कार्यक्रम एकदम तोडफोड भावा तिकडे जाऊ ना तोडफोड आज आई पण नाहीये अरे आल्या आल्यावर नाही रे तिकडे गेल्यावर माझ्या फार्म हाऊसला गेल्यावर अरे मागे बघ आईला पण पाठवून दिलंय म्हणजे तुम्हा दोघींचा कार्यक्रम एकदम फिक्स मला बोलायचं थांब प्लीज मला तुला काहीतरी सांगायचंय नजरेला नजर माझ्या समोर तू एक मिनिट नजरेला नजर माझ्या समोर तू हातात दोन गुलाब राई हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे विसरला जागा शोधली मी ना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे अनामिका घे ना उत्तर पोरींची भेट आणि गुलाबाचा देठ दोन्ही बेकार असतात यार का कधी कुठं टोचल काय सांगता येत नाही खरंय बाब्या तुझं या पोरींना ना जास्त भाव नाही दिला पाहिजे भाव दिला की डोक्यावर चढून बसतात त्या हे ना समुद्रात हजार लाटा आणि प्रेम करणाऱ्यांना बारा वाटा अरे ती पोरगी तर बघ काय झकास आहे दे दे गुलाब दे गुलाब दे अरे सोड सोड मी ट्राय मारून आलो ए पोरी तुझा नाद लई भया नगलाऊ नगलाऊ जीवाला हाल हाल वतील ग नग कागळ लाऊ डोळ्याला धार धार वतील ग मग इकडून तिकडून तुझा वार होईल काळीज माझा मिनटात ठ
के तुकड़े 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 वातील माझे तुकड़े 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 वातील माझे तुकड़े 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 वातील तारे माग माग येतील तुझा तू जिकडे 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 जाशील तू जिकडे 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 जाशील माझे तुकडे 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 होतील ग डब्बल तू दिशील तुला रंग इश्काचा सारा उधळ नजर नजरेची दारू तुझ्या पाय वागड़ दिगड़े पडतील ग पाय वागड़ दिगड़े वागड़ दिगड़े पडतील ग गरीबाला लई लपड़े बिपड़े लपड़े बिपड़े वातील ग लई लपड़े बिपड़े लपड़े बिपड़े वातील ग नग नग डोळा नग मारू माला माझे तुकड़े 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 वातील ग माझे तुकड़े 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 वातील ग जादूगरी यात मी तुझी सपन परी खोटा मजनू जरी माझा तू तरी तुझे मिलायला खरी मग तुझ्या पेरतीचा झोपात ना माझे कपडे बिपडे फाटतील ग माझे कपडे बिपडे फाटतील ग तुकड़े 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 वातील ग माझे तुकड़े 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 वातील ग विश्वनाथ सर येत आहेत तोपर्यंत तुम्ही थंड घ्या थँक यू नो थँक्स आय एम ऑन डायट अजून डायट केलं मारायची थँक यू अहो घ्या ना अहो घ्या ना क्लास घ्यायला सांगितले असे धन्यवाद फिगर कडक आहे ना माझं होतं रे बाब्या कोल्हा काकडीला राजी म्हणजे मेंटेन आहे रे टेस्टच नाही रे तुम्हाला ही कोण आहे आंधळी येते त्या कोण ही साहेबांची भाची देविका कॅलिफोर्नियाला असते सुट्टीला आलीये देतिका अरे देतिका नाही रे देविका अरे यार कधी येणार तुझा लेखक अर्धा तास झालाय थांबलोय आपण एक
भव्य दिव्य सोहळा खास जात आहे महाराष्ट्र ब्लॅक नॅचरल्स आणि गुड नाईट लिक्विड रविवार 12 फेब्रुवारी झी टॉकीज वर. केवळ भय भय वाव म्हणजे मी कुणाची कशी पूजा करावी यावर फार विचार केला. मग लाकूड दगड की धातू दोन हात चार हात की सहत्र हात पाना फुलांनी की सजीव बहिणी दिवसा रात्री की प्रकाई चिंतनाने की संगीतानं यातला कुठलाच आकार मार्ग साधन मला इतरांपेक्षा जास्त पवित्र वाटे ना म्हणून मी हा चौथरा रिकामाच ठेवला. जेव्हा सगळेच मार्ग सारखेच योग्य वाटतात तेव्हा त्यातील कुठलाही एक मार्ग स्वीकारून त्यात समाधान मानणं म्हणजे पशुप्रमाणे मूढतेनं जगण्यासारखं आहे आणि मी तसं करणार नाही. कारण कुठलाही निर्णय घेण्यासाठी मला सबळ कारण हवं असतं आणि सबळ कारण मिळेपर्यंत मी हा चौथरा रिकामाच ठेवेन. का ठेवेन तर काहीतरी वाईट घडण्याची भीती. भीती भीती वाईट घडण्याची भीती. केलं केलं हो रेकॉर्ड केलं केलं हो लिहायचं आता. काय लिहायचं आता हो हे गुड्डीला खायला दिलं का? नाही बाब्या गुड्डी पण आहे दिसत नाही कुठे माझं होईल रे. गुड्डी ए गुड्डी हा हात कोणीच नाहीये वेडाय लेखकीचा पोटातल्या इंजिनाचा फार खडखडाट खडखडाट झाला असेल नाही. भूक लागली की असं होत खडखड 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 तडतड तडतडतड पोटात खडखड खडखड झाली की तडतड तडतड तडतड. बोला काय घेणार चहा कॉफी जेवण मच्छी बात करा असले कुठलेच फालतू शौक मी पुरवत नाही. वेळ दौडू नका कामाचं बोला. नाही असं सहज आलो होतो आम्ही काय ग बगीचा हा पर्यटन स्थळ आहे सहज यायला. सॉरी सहज झाले म्हणजे सहज सुगंधा आले आले सुगंधा हो आले सहज आले फिरायला सहज. हे घ्या तुमचंच आहे अहो सावकाश. हे बाब्या एकटाच पितोय बघा आपल्याला बोलवलं असतं तर मेला असता का बघ ना आपण मेलो असतो का शिवांबू पितोय. शिवांबू म्हणजे काय रे स्वतःची लघवी. बोला काय काम आहे. सर आम्ही तुम्हाला पाहायला आलो होतो. सरकशीतला मला पाहायला यायला. नाही सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे तुमचं लेखन प्रचंड आवडतं मला. आम्ही इथेच आलो होतो म्हणून तुम्हाला भेटायची इच्छा झाली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. खूप छान लिहिता तुम्ही सर. धन्यवाद धन्यवाद. सुगंधा भाभ्या हे अधून मधून काय वाजत त्या अलार्म वाजतोय उठण्यापासून ते झोपेपर्यंत सगळं वेळेनुसार. सतरंजी टाकली आहे चला मी पण रेडी आहे. हे बाब्या सकाळीच सतरंजी मस्त ना तो बघतोय. चला तुम्हाला दिलेली वेळ संपली तुम्ही निघा आता. सर फक्त एक प्रश्न विचारू कप निघायचं तुम्ही तुमच्या कादंबरीत
एक खून झाल्याचा प्रसंग लिहिलाय आणि तसाच प्रसंग मागे वैशाली पाटील बरोबर याच गावात घडला. हा योगायोग माझ्या साहित्यावर चर्चा करण्याची ही वेळ नव्हे आणि माझ्या साहित्यावर कुणी PhD करावी यासाठी मी लिहित नाही. समजलं? हो सर हो. राहिलं वैशाली पाटीलच, तुझ्या ह्या मित्राला विचार, तिचा प्रियकर होता हा. बाब्या तुम्हाला दिलेली वेळ संपली. सुगंधा 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 वैशाली लहानपणीची मैत्रीण, माझे पप्पा आणि तिचे पप्पा जीवलग मित्र. आम्ही एकत्र शाळेत जायचो, एकत्र खेळायचो. नक्की डॉक्टर डॉक्टर खेळत असणार तू. काय पण आहे गंमत रे. खूप खेळलो, खूप भांडलो, हसलो, रडलो, वयात आलो आणि नकळत प्रेमात पडलो. अय्या आणि मग पुढे? सांग सांग तिला पुढचं सांग. ए चुप रे. पहिलं प्रेम नाही टिकू शकलो यार. 12वीला आलो आणि ब्रेकअप झालं. काहीच न करता मया, म्हणजे भांडण वगैरे काहीच न करता तिथे ब्रेकअप? सारखी काय तुमची मस्करी असते शी. बाब्या चल आपण फिरून बोलू. अरे तुम्ही बसा इथेच. ऑल दी बेस्ट रे बाब्या. मोकळा होऊन ये. म्हणजे मनात काही ठेवू नकोस. ओझ हलकं होत ना. अनामिका मला तुझ्याशी बोलायचं होतं. हा मग बोल ना. इथे नाही आपण तिकडे जाऊया. आम्ही जरा महत्त्वाचं. चला शाबास. तू आणलंस ना सोबत? म्हणजे काय. चला 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 पटकन. तुझं काय? अरे तूच बोललास ना चला म्हणून. शॉपिंगला चाललो एकत्र जायला. निघाला लगेच तोंड वर करून. चल बेबी चल. तुझ्या आईला म्हणा साधं नको येऊ बोललास तस तरी चाललं असतं. मला एवढं थुथू करायची काय गरज होती? हात आहेत ना तुझ्याकडे. भया चल इथले खडे उचल आणि पाण्यात टाक. तिकडे आलास ना तर थोबाड फोडून हातात दे ना. चल ह्यांच्या हातात कंदी पेढे आणि आमच्या हातात नुसतेच खडे. वाव कसलं सुंदर आहे. खूप सुंदर आहे. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? मला तू खूप आवडतेस अगदी मनापासून. तुझ्यासोबत अख्खं आयुष्य घालवायचंय मला लाईफ पार्टनर म्हणून. आय लव्ह यू. शेवटी घातलास ना. काय झाला हात? मला पण तू खूप आवडतोस. कधी नकळत समोर जाताना, कधी स्वप्नात येताना. अगं नाटकातले डायलॉग काय बोलतीयस? मी सिरियसली विचारतोय ना. इश्या मी पण सिरियसच आहे की. डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक. इथे कुठे? मग आपण तिकडे जाऊ. चालेल. हाय.
काय बघताय? नारळ. का? समुद्र किनारी. अच्छा, नारळाची झाड मोजतोय. बरं, एक मदत मिळेल का? हो चला. चला का? तो टॉवेल द्या. ओ टॉवेल, एक मिनिट. सो स्वीट, थँक यू. मग कुठून? कुठूनही, म्हणजे माझा तसा काही खास चॉईस नाहीये. कुठून आलात? ओ मुंबई. मुंबईतून. अच्छा, कपडे छान आहेत तुमचे. हे कपडे मला असेच आवडतात. म्हणजे मला जे कपडे आवडतात ना ते. यू आर सो फनी. हा ऍक्च्युली मला खरंच वाटत नाहीये. हो ना, आता वाटेल खरं. एका दमात एवढं उठलं काय? काय जात तुफान उठलं. या आता. माझं झालं. झालं जे पुसून. अरे तोंडाची लाळ पुसून घ्या आधी. लाळ? अरे काय रे लाळ गोट्या? तुला सांगितलं होतं ना तिकडे थांबणं. इकडे कसं लाळ आमच्यामध्ये? अरे यार मी नाही बघितलं तुमचं काही. इकडे हट. अरे ये ना यार. आरवत आरवत भाई. मला देतिका भेटली. देविका देविका भाई, तुला सांगतो नाजूक डोळे गुलाबी ओठ गोल गोल चेहरा. यार जागेवरच गळून गेलं. अवसान म्हणून धावत आलो तुला सांगायला. बरं ठीक आहे, दाखव कुठे तुझी देतिका. देविका माझ्या मागे खडकावर बघ. असं डिरेक्ट नको बघू रे. असं सहज. अरे असं. अरे दिसली मागे ना फक्त नारळाची आणि सुरूची झाड आहेत. अरे यार नारळाची आणि सुरू कुठं गेली? आतल्या आत्ताच्या आत्ता निघ आणि तिकडे जाऊन फिरवत बसा. हा हात हात तिकडे जाऊन हलव. निदान त्या इशाराने तरी ती परत येईल. तुझ्या हसण्यात बोलण्यात नेहमी ना वैशालीची छबी दिसते. मग आठवण येते तिची. खर तर ना तुम्हाला सगळ्यांना मी घरीच घेऊन जाणार होतो, पण आजूबाजूचे गावातले मित्र कुठे ना कुठे तिचा विषय निघतो, म्हणून मग फार्म हाऊसला घेऊन आलो. मनात ना घुसमट होते यार खूप. बाब्या मी आहे ना तुझ्यासोबत. कधीही मोकळेपणानं बोलावं असं वाटलं तर मला आवाज दे. फक्त मनात काही नको ठेवूस. अगदी तुझी वैशाली समजून बोललास ना तरी चालेल. थँक यू राई. राई आतल्या. हा तुला एक सांगू का? काय रे? रात्री झोपताना तोंड जरा बंद कर, कंट्रोल होत नाही यार. ए शी चल तिकडे. अरे हसू कंट्रोल होत नाही. तुझं तोंड झोपताना कसं दिसतं माहितीये? पारुळाच्या तोंडासारखं. तुझ्या तर तोंडाला लॅमिनेशन करून झोपायला पाहिजे आता. का रे? काय रे काय तुमचा काय भरोसा? राकेश आणि अनामिका अजून कसं नाही आले आहेत ग? खूप अंधार झालाय. अंधार झालाय म्हणूनच नसतील आले. करू दे ना त्यांना अंधारात. एन्जॉय. हॅलो
राकेश आज फक्त केस. अगं लग्न करणार आहोत ना आपण. हो म्हणूनच सांगते. हे बघ मला तुझी काळजी आहे म्हणून मी आणले. म्हणजे तू पूर्ण तयारी निश्चित आलाय. आठ ठेवते. तस पण मला याची खूप भीती वाटते. प्लीज जाऊया ना. अगं वर्जिन मरशील तू, याची भीती नाही वाटत तुला? नाही. अगं थांब ना, काही नाही होत. नाही राकेश काय गेलं रे? कशात? नालायका तुझ्या पाठून काहीतरी गेलं. अगं काही नाही ग, अशा आल्या गेल्याचे भास मला लहानपणापासून होतात. काही नाही राकेश गेलं. काय तिथून कोणतरी गेलं? शांत बस ना यार, किती छान वातावरण आहे समोर. त्यात तू भारी दिसतेस. प्लीज थांबना अनामिका. राकेश प्लीज, इथे कोणीतरी आहे. चल ना, मी खरंच सांगते इथे कोणीतरी आहे. मला भीती वाटते. चल प्लीज चल, उठ ना. चल मला नाही थांबायचं. कोणी नाहीये तिथे. राकेश ऐक ना माझं. अनामिका कोणी नाहीये तिथे. माझा ऐक. केस मोकळे होते आणि आगावर काळा कोट होता. हा साहेब खरं बोलते ती. तुला कसं माहिती रे? नाही म्हणजे खोटं कशाला बोलेल ना ती. आमचा मित्र गायब झालाय. तुम्ही सगळे मुंबईहून आलात ना? हो. इथे ड्रग्ज घेऊन मजा करायसाठी? हो. काही बोलू नका. काय बोलताय? बाबूराव गणपतराव पाटील नाव लाव तुम्ही. खुपसे पाहिलं का? गणपतरावांचा पोरगा आहे. मला पण बाळणार होती पण मी कशी बशी जीव वाचून पळाले. साहेब मला वाटतं वैशाली पाटीलचा जो खुनी होता ना त्यानेच केलं असेल हे. त्याने म्हणजे तो तो कसं काय करेल ना? तो म्हणजे ती बाई होती ना अनामिका. हॅलो कोण कुठे? आलोच. अच्छा काय सांगताय वैशालीच? बर साहेब साहेब काल तो वैशाली पाटीलच्या खुनातला संशयित आरोपी आहे ना, त्याला पकडलंय. चला चला चला. हा हा 10 मिनिटात पोहोचतो. खरंच सापडलं असेल का ग? अनामिका रडू नकोस ग, इथेच कुठे असेल तो, लपला असेल. त्याने प्रँक केलंय तुझ्यासोबत. फिरकी घेतोय तो. ही कसली फिरकी? काहीच न करता गेला तो. काही न करता? सॉरी काहीच न करता म्हणजे काहीच क्लिअर करून गेला नाही ना तो. आम्हाला पण काही बोलला नाही प्रँक करतोय म्हणून असं. मागच्या महिन्यात 3 दिवस राकेश गायब झाला होता आणि आई बाबांनी किती टेन्शन घेतलं होतं त्याच्या. पोलीस कंप्लेंट पण झाली होती आणि आपला भाई गोव्याला बसला होता चिलम मारत. काय काय नाही गे, प्रँक करत असणार. येणार तू, येणार. राकेश मिसिंग आहे आणि तुम्ही इतके शांत कसे बसू शकता? अगं तेच तर म्हणतोय मी, फिरकी घेतो आपल्या सगळ्यांची तो. ए बाबा ए, लागला का फोन? अरे फोन लागला पण तिकडनं कोण उचलत नाही ना. एक कट कर, कट कर आणि परत लाव. यार बघ यार, चेहरा पाडून बसली ती. ए त्या रामेला लाव ना फोन. कोण राम्या? अबे राम्या त्याचा नोकर, त्याला लाव. काय राकेशच्या घरी फोन केला ना की त्याचा खडूस बाप फोन उचलून किरकिर करतो रे, काहीतरी फालतू प्रश्न विचारतो. म्हणून राकेशने त्या रामाचा नंबर दिलाय. लावला रामाला फोन. लावला लवकर. तुला माहितीये मी तर राकेशचा फोन चालू असला ना तर रामालाच फोन लावून सगळं विचारतो. का रे बाबा? त्याची मेवणी फोन उचलते ना, कानाला लई भारी वाटत. यालाच म्हणतात वेळेला केळं आणि उपासाला सीताफळ. अरे बाबा मेवणीच्या आवाजानेच माझ होत रे. हॅलो हॅलो का उचललं? हॅलो राकेश आहे का? कोणी नाही घरी. हॅलो
कोणी नाही? हां कोणी नाही. कुठे गेले सगळे? गोव्याला गेले, पाच दिवस येणार नाहीत आता. हां मला माहिती आहे कोण बोलतोय. परत जर फोन केलास ना भाड्या, तुझं तंगड तोडून हातात देईन. वचकन अंगावर येतो रे. ए बाबा, ए राकेश काय झालं सांग. अबे गोव्याला गेलेत सगळे. बघितलं, गोव्याला गेलाय एन्जॉय करायला. अरे आपण पण पिकनिकला आलो यार, चल ना एन्जॉय करूया. ए अनामिका हस ना यार आता तरी. अरे कुठे? तिथेच मी तुला सांगितलं ना, ती माझ्या पाठी कोणी नाहीये तिकडे. महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख येतोय ब्लॅक नॅचरल्स आणि गुड नाईट लिक्विड रविवार 12 फेब्रुवारी झी टॉकीज वर. गडकरी मॅडम, त्या संशयित आरोपी विरुद्ध आपल्याकडे काहीही पुरावे नाही आहेत, सोडून द्यावा लागेल. आणि हो, त्या मुलांना सांगा जोपर्यंत राकेश भेटत नाही तोपर्यंत गाव सोडून जायचं नाही. ओके सर. राकेशने अडकवलं यार, कांदे म्हणतो गाव सोडून जायचं नाही. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? आपण या गावात आल्यापासून काहीतरी विचित्र घडतंय आपल्या आजूबाजूला. म्हणजे? हे बघा विश्वनाथची कादंबरी, चित्र काढली आहे त्यात. बघू. वैशालीच्या मर्डर बद्दल तुम्हाला माहिती आहे, राकेश बरोबर जी घटना घडली त्याचंही चित्र आहे यात. बघा ना, काहीतरी संबंध आहे यार या कथेचा आणि त्या घटनांचा. यू आर राईट. आपण हे सगळं त्या पोलिसाला सांगितलं पाहिजे. त्या दांड्यावाल्याला? नाही, दांड्याला नको. चला आपण सगळे मिळून करूयात काहीतरी. अय्या ग्रुप मध्ये? हे मला चालेल, तुला चालेल? ए आता काहीतरी वेगळा प्लॅन आहे. चला लवकर लवकर. हो वेळेची किंमत आहे तुम्हाला. बस बस का लवकर? हो बसते. लावून येते. हो देविकाला पण घेऊन गेले. हे बघा, मी राहीला घेऊन बेडरूम मध्ये जातो. अरे हत्यार जास्त आहे तिकडूनच निघतात ना. चला चला लवकर लवकर लवकर. आतुरता आणि उत्सुकता दोघी जवळ जवळ सख्या बहिणी. आधी उत्सुकता असते आणि मग आतुरता हळूहळू वाढायला लागते, घड्याळांच्या काट्यासारखे टिक 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 टिक. घड्याळ कुठे आहे माझा? घड्याळ घड्याळ कुठे आहे माझा? विसरले विसरले विसरलेस तू? गाडी वळव गाडी वळव. गाडी वळून दे आलो. महेश तो राक्षस आला. मेलो शिवांबू यार, आता आपण मेलो वाड्यातच. आवाज करू नका. प्लीज मी महेश मिलानी आतला सांगू येते.
बघ राईटला मीना चल अग चलना अरे यार मया काय आहे ही मीना काय येत नाहीये अरे मी इथे काय बोलतोस तू आरोप आहे साहेब आमच्यावर चोरी वगैरे नव्हतो करत साहेब आम्ही मग काय एकांत शोधत होता तिथे सर उगाच काही अर्थ काढू नका वैशालीचा खून आणि मागे घडलेल्या घटनांचा संबंध थेट या कादंबरीच्या लेखनाशी कसा असू शकतो दोन्ही खूप साम्य आहे सर तुम्हाला कळते तुम्ही कोणावर संशय घेताय अख्खा महाराष्ट्र ओळखतोय विश्वनाथ रावांना ते जर खुनी असते ना तर त्यांनी तुम्हाला आमच्या ताब्यात दिलं नसतं अहो मॅडम पण आमच्याकडे पुरावे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही एकदा चेक तरी करा ते घर हो सर तुम्हाला खूप सिक्रेट कोपरे सापडतील त्या घरात आपण घुसलो होतो तो कोपरा पण कसला भारी होता ना खूप भयानक आहे सर असेच बारीक डोळे होते असे सरळ नाक आणि साहेब अनामिकाला जे हत्यार दिसलं होतं ना तेच आम्हाला तिकडे दिसलं अच्छा म्हणजे आता ज्या ज्या घरामध्ये चॉपर आणि ते सत्तूर मिळन त्यांना सगळ्यांना उचलायचं काम हे तरी म्हणलं अजून तुम्ही आले कसे नाही साहेब एफ आय आर वगैरे काही करून नाही घेतलं अजून नाही घेतलं साहेबांनी एफ आय आर असेच ओट होते ओके आणि केस मोकळे सोडलेले तिने गोळ अशा होत्या काय घेणार चहा कॉफी नाही काहीच नको अजून कुठे गरम करताय त्यांना खुपसे दोन थंड सांग कोण आहे ही बघू बाब्या तू ओळखतोस तिला मी कसं काय ओळखीन मी नाही ओळखत आपल्या गावची तर वाटत नाही पाटील साहेब तुम्हाला काही कल्पना नाही नाही मी नाही पाहिली कधी मी म्हणतो अरे शांत राहिलो म्हणून सांगतो नका समजून मारणार प्रत्येकाला मारणार माझ्या बहिणीला मारलं ना तुम्ही वैशालीला मारलं ना प्रत्येकाला मारणार मी सोडणार मी बोल गणपत पार्वती गावात आली कोण पार्वती 21 वर्षापूर्वीची पार्वती तुला कळतंय का मी काय बोलतोय ते पार्वती पांचाळ गावात आली अरे वेळा झालास काय 21 वर्ष झाली तिला गाव सोडून आता कशी काय आली परत मी नंतर बोलतो आई हा बाब्या काय झालं पार्वती पांचाळ हे नाव ऐकलंयस कधी काय पार्वती पांचाळ हे नाव ऐकलंयस का कधी मी नाही रे माहित नाही का काय झालं नाही पप्पा कोणातरी सांगत होते पार्वती पांचाळ बद्दल 21 वर्षापूर्वीची बाब्या लहानपणापासून या गावात वाढले मी अरे 21 वर्षापासूनच काय उभ्या आयुष्यात ते नाव कधी ऐकलं नाहीये मी बरं ते सगळं जाऊ दे तुम्ही सगळे लवकर या हा घरी मस्त आहे गोड आहे गोड आहे ए बाब्या आपण आपला वेळ वाया घालवतोय गोगेला प्रँक करून गोव्याला अरे विसरलं का तुम्ही घेतलेला शब्द कोकण मोहिमेत हे करणार ते करणार काय म्हणे तर बेधडक स्वारी अरे गंजून गेल्या रे तुमच्या तलवारी त्या पोरीच पडल्या तुमच्यावर भारी माझं काय तुला नाही रे बाब्या तुला तुला सांगतोय मी माया तुला कळत कसं नाही यार आपला मित्र मिसिंग आहे यार त्याचं टेन्शन सोडून आपण सेक्स बद्दल विचार करतोय शाय म्हणजे आयुष्यात फक्त एकच गोष्ट आहे का रे फक्त सेक्स दुसरं काहीच नाही जेव्हापासून याच्या नादाला लागलो ना तेव्हापासून खरं आयुष्य एन्जॉय करणंच विसरलोय आपण म्हणजे बघ ना ऊट शूट आपल्या डोक्यात तूच तू स्ट्रगल कशासाठी
तर फक्त एक चान्स मारण्यासाठी. जी यार, आणि रात्रंदिवस तोच विचार यार. अरे त्या पोरींकडे बघ, त्यांच्याकडे किती विषय असतात यार बोलायला. त्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करतात, खाण्यापासून झोपण्यापर्यंत. हे बघ ना, आपण कलिंगड खाणं किती एन्जॉय करतोय यार. हा हे कडक आहे, कुठून आणलंस माया? अरे हे छोट्या छोट्या गोष्टींमध्येच एन्जॉय शोधायचा असतो रे. नाही तर तू सारखा टोकाचा विचार करत असतो. येडा. अरे पण बाब्या, त्याच गोष्टी एन्जॉय करायला आपण इथे आलो होतो ना, आणि त्यासाठी तुम्ही शपथा पण घेतल्या होत्या. बस महेश, हे नाटक इथेच संपायला हवं. मीना, मीना प्लीज मीना. गाईज, ऍक्च्युली महेश आणि माझ्यात कधीच झाला नाही, आणि त्यांनी इतर कोणासोबतही कधी सेक्स केलेला नाही. कोरी पाटी, त्याला फक्त तुमच्या समोर फुशारक्या मिरवायच्या होत्या आणि बढाय मारायच्या होत्या, म्हणून मला सोबत घेऊन त्यांनी हे सगळं नाटक रचलं. माया, हे काय विचारा त्यालाच. हा ऍक्च्युली अजून एक सांगते, त्याला कलिंगड खायला आवडत नाही. आठवा आता किती वेळा खाल्ली त्याने दिलेली फळ. आजपर्यंतच्या प्रत्येक धोक्यासाठी सॉरी. सॉरी मित्रांनो, सॉरी. ए आतल्या, सॉरी ना. हे बाप्या, सॉरी ना. सॉरी काय, अरे तोंडाची टेस्ट आहे गेली माहिती. अजून नाही तर काय, आता दोन दिवस जेवता नाही येणार मला. तुम्हाला जेवता नाही येणार ना, तुमच्या तोंडाची टेस्ट बदलायला आज मी पार्टी देणार. अरे पार्टी, चला ना तुम्ही. चल उठ उठ उठ, उठ ना बाबा. उठ, मला कमी पाजा तुम्ही. सकाळी उठल्यावर माझा बाप पाडायचा. माझा बाप उराव झाला टाईट. उठलायो उठला की सुटलायो, अर कामातून गेलायो, तर्राटून पेलायो, तुझ्या गुत्याचा नादी आला लागला लय वाईट, बाबूराव झाला टाईल, झाला बाबूराव झाला टाईल, बघा बाबूराव झाला टाईल, भेटली भती याला लयत रंगी, पण तिच्या नादी लागल्यापासून वाजली याची पुंगी. फेसबुकवर झालं यांचं लव्ह ॲट फर्स्ट साईट, आणि भेटल्यानंतर दोघांमध्ये झाली चंगी फाईट. मग शॉट वरती शॉट मारून, शॉट वरती शॉट मारून केली यान हाईट, बाबूराव झाला टाईट, सुटल याची काय गॅरंटी. 30-69 आर डिग्री याची 90 सदन कदा मूड मंदी राहतो माझा बाबू. दिवसा सुपरमॅन राती टारझन यो रांटी. चिंगदारी गुत्यावारी लय चिंगदारी गुत्यावारी चाललं घाई घाईत.
आई शपथ, आज तर लॉटरी लागली यार। अचानक भेट, बीच वर डेट, या आईला नशीब त्याला लागलं की मागणं पुटणं देत राहा। माझं तुझ्यावर प्रेम आहे, कारण तू मुलगी आहेस आणि मी मुलींचा खूप आदर करतो। करेन मी, करेन मी प्रेम अवघ्या स्त्री जातीवर, दाखवून देईन सगळ्यांना माझ्या प्रेमाचा उमाया। अगं तुझ्यासाठी या जगाच्या विधाताला मागणं घालताना मी बेंबीच्याच काय, तर ज्या 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 ठिकाणांवरून देठांचा उगम होतो ना त्या सर्वांपासून सांगेन कि तू माझी आहेस, माझ तुझ्यावर प्रेम आहे, कारण तू मुलगी आहेस आणि मला मुली खूप आवडतात। का पुरुष नाही आवडत का? सॉरी, एक्सक्यूज मी, मी त्यातला नाहीये। मला ना अशा फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये। तुझ्या तर, अरे देवाने हे खोल काय फक्त आमच्याच डोक्यात भरलंय का? म्हणजे हिने स्माईल केली तर आशिकी, आणि आम्ही प्रपोज केलं की हम आपके हैं कौन चमार। हे बाय, बस सापडलं सापडलं। काय? पार्वती पांचाळ, वय 21 वर्ष, गाव पकड, सामूहिक बलात्कार, अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल। पण आरोपींची नावं का नाही आहेत? काय माहित नाही, ही 21 वर्षापूर्वीचा फोटो आहे। कोण आहे तिकडे? पार्वती पांचाळ असणार कन्फर्म। तुझं ना नेहमीच काहीतरी वेगळं असता, तू गप्प रा। ए बाब्या तू तू नीट बघ प्लीज। काय झालं? अरे बाबा तू तुझ्या ना रोमांच्या नादात माझा जीव जाईल घाबरून, माहितीये का? नको करू। महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख येतोय फेवरेटच्या मंचावर। काय म्हण, पण गणपत नसला ना तर प्यायला मजा येत नाही यार। हे कोणतरी केलं रे? ती पार्वती पांचाळ आल्याचं कळल्यापासून ना तू जरा धसकल्यासारखा झालायस। नाही रे भास नाही, कोणीतरी केलं। थांब। अरे नाही रे, कोणी नाहीये तिथे, तुला भास झाला। अहो घाबरलो ना मी। या साहेब या। होत असं बरेचदा, लोक पोलिसांनाच घाबरतात। गावाचं वातावरण खूप टाईट आहे। अरे बापरे, तुम्ही जरा स्वतःची काळजी घ्या। बर साहेब, आता आलाच आहात तर दोन दोन पेक मारून जा। हो मारा ना साहेब। नी पित नाही कधीपासून? ड्युटीवर नाही पित, पण घरी जाऊन नक्की संपवतोच आता। बघा खुपशे आजचा बंदोबस्त झाला। चला काय रे, काय झालं? खरंच कोणीतरी आहे रे? गेलं? हा इथून चल 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 चल। Thank you.
दामोदर, हे दामोदर, अरे देवा, दामोदर, दामोदर अतुल म्हणे आला झुलवत झुलवत गेला काय रिकामे हात यार मया आयुष्यात एकच संधी आली होती यार त्या देविकाच्या नावाने ती आली आणि तशीच निघून गेली रे लवकर फोन कर लगेच निघायचं आपल्याला ह्याच काय करायचं इकडे तुम्ही काय तुम्ही एक काम कर काय त्याच्यात हवा भर पर पॅराशूट बन अरे वा इंजन ते लावून तरी तुला उडता येईल बोक्या चला चला लवकर चला बाब्या बाब्या आई बाब्या अरे तुझे पप्पा कालपासून आले नाहीयेत रे घरी हो आणि ते शिवराज आणि दामोदर पण तिघ दिसत नाहीयेत कुठे तिघही बेपत्ता आपण करू काहीतरी तू तू सातो आपण जाऊया पोलिसांकडे जाऊया हे चला 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 बॅटो बॅटो मी ठेवतो चला चला आई हो ग आई आम्ही सगळेच कन्फ्युजन मध्ये आहोत राकेशच्या घरचे सांगतायत की तो गोव्याला गेलाय आता तो खरंच आमच्यासोबत प्रँक करून गोव्याला गेलाय की त्याच्यावर काही संकट कोसळलं मला काहीच कळत नाहीये ग घाबरू नको सगळं ठीक होईल सर तुम्ही सिरियसली कधी घेणार आहात आणि कोणाला पाठीशी घालताय सर पोलीस म्हणजे काय जादूगर वाटली की काय तुम्हाला नाहीतर काय जादू केली आणि आरोपी सापडला मान्य की गुन्हा गंभीर आहे आम्ही आमच्याकडनं सगळे प्रयत्न करतोय गडकरी मॅडम चला निघूया आपण चला तुमच्या हाताला काय लागलं हाताला ते पायला चुकून पडलं मी चला साइड साइड बाजूला वा बाब्या हाताला काय लागलंय विचारल्यावर चेहरा पाहिलाच त्याचा मी पण तोच विचार करते कुंपण शेत खाते या दांडेला इतका बिचकलेला पहिल्यांदा पाहिला हो ना आणि आपल्याला सिरियसली का घेतली काहीतरी गडबड आहे 21 वर्षापासून आतापर्यंत विचार केला तर त्या घरातला एक एक माणूस मारला गेलाय आता फक्त एकच माणूस उरलाय तो म्हणजे विश्वनाथ करेक्ट आहे कादंबरी प्रमाणेच प्रत्येक घटना घडतीय हो करेक्ट म्हणजे सगळा खेळ हा विश्वनाथ जवळ येऊन थांबतो मला काहीच कळत नाहीये ग मी काय करू जास्त विचार नको करू मला तुझी आठवण येते आई मला इथे भीती वाटते मला परत यायचंय ग तुझ्याकडे हॅलो 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 आई मला राकेशचा फोन होतोय मी तुला एक मिनिटात फोन करते हॅलो राकेश कुठेस तू तुझी प्रँक करायची सवय अजून नाही गेली ना हॅलो अरे सांग ना कुठेस तू कोण बोलतोय आता आता तुझी बारी राकेश प्रॅग नको करू समोर ये Thank you.
आता अंधारात काय डोंबला दिसणार आहे का साहेब? अयो मॅडम कुठे हात घालताय? तुमचं हे मग काय? सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी अहो इथं नाही तिकडे बघा खाली साहेब साहेब लागलं काहीतरी किड्यासारखं लागलं हाताला काय किड अहो काय मॅडम आपण इथे काय शोधायला आलो आणि तुम्ही काय बघताय असू दे ना साहेब अहो पोरांसाठी होतील चिकवान पियरूसाठी तुमचं आपलं काहीतरीच चला किनार सळ तेवढं चालू ठेव त्या अंधारात हात कुठं बिसायचं आणि तुम्ही आपलं बोंबलायचे माझ्या नावानं दामोदर पाटील तसा आठवली आणि पिकनिकला आलो ज्या आईला त्या दांडीच्या गाव पण सोडता येत नाही काय एकटा बसलास काय नाही नाराज आहेस माझ्यावर कलिंगडाचा किस्सा सांगितला म्हणून नाही ग तसही काही नाही मग ऍक्च्युली त्या सगळ्या घटना घडतायत ना एका पाठोपाठ एक म्हणून जरा माइंड डिस्टर्ब आहे माझं म्हणजे तुला पण सॉरी म्हणायचंच होतं कालपासून फारच कमी बोलले ना मी तुझ्याशी म्हणून मला वाटलं कलिंगड जरा जास्त चावडायला लागलं की काय तू वेडी आहेस का ग काही जोडून बोलते जा थंड असत ना कलिंगड म्हणजे ना तू आता ठरवूनच आलीस की मला छळायचंच ठरवून तर बरंच काही आले रे पण आमच्या प्रेमाची किंमत कळायला पाहिजे ना समोरच्याला आम्ही आपलं करतोय मरमर पण कुणाला समजायला पाहिजे ना समजावू का मग अगं तुझं स्वप्न बघत होतो मी तुझ्या स्वप्नातच एक झटका येऊन गेला मला आता अच्छा बर मला सांग त्यात काय कपडे घातले होते मी कपडे कमाल कमाल कपडे घातले होतेस तू काय सुंदर दिसत होतीस माहितीये हो महेश मला पाहिजे काय बिअर पाहिजे घसा एकदम कोरडा पडला यार प्लीज घेऊन ये ना मस्त मज्जा करू मज्जा आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी यो ब्रो अरे पहिला अरे कानात कुणाचं घातलंय कानात अरे कानात कुणाच बाब्याच मस्त आहे बस घालून याच काहीतरी वेगळंच असत नेहमी याच काय नाही होणार आयुष्यात बाब्या अरे दुखत फर्स्ट टाइम त्रास होतो बाब्या काढ ना शपथ घाम निघाला यार बाब्या काढ ना तेल लावू का तेल नको तेलाने त्रास होईल तेलाने त्रास कमी होईल यार काढ ना थांब 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 आईला इकडे पण पोडापोडी सुरू झाली वाटत
आपण पण करू चला काढ निघाली आई ग त्रास झाला रे खूप म्हणजे काय एका तड्डीयर आणि दोन बियर मीना आता ही कुठे गेली यार मीना 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 युअर डियर इज हियर विथ द बियर मीना मीना काम कर तू फार्म हाऊस ला जा मी बघतो एक भव्य दिव्य सोहळा ब्लॅक नॅचरल आणि गुड नाईट लिक्विड रविवार 12 फेब्रुवारी झी टॉकीज वर शांतो बस तू बस आधी बस बाब्या अरे यार रेंज नाही आहे यार राई आपण इकडून निघू मी चावी आणतो थांब हे राई चल चल लवकर एक मिनिट तू इतका वेळ कुठे होतास म्हणजे मीनाचा आवाज त्या दिशेने आलेला तू दुसऱ्या दिशेला कुठे गेला होतास राई तू माझ्यावर संशय घेतेस हा तुला असं वाटतंय की हे सगळं मी करतोय पप्पा मिसिंग आहेत ग माझे हे सगळं कसं करेन मी सॉरी यार मला काहीच नाही कळत आहे तू तू आपण आपण निघत चल चल अरे यार अरे कुठे होतात तुम्ही महेश आणि मीना दोघेही मारले गेले काय कुठे तू तुला सांगतो पण काय आधी निघूया आपण चल चल आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊया तिकडे मदत पाहूया इकडे रेंज नाहीये यार मलाही नाहीये अतुल तुला आहे का बघ अरे नाही ना यार कधीच फोन स्विच ऑफ झालाय माझा इथे कसला तरी वास येतोय हो ना अरे नाही खूप दिवस गाडी उभी होती ना म्हणून उंदीर मेला असेल कदाचित हे टाकी फुल करा हो मी जरा दांडेला फोन करून आलो जास्त लांब नको जाऊ आणि लवकर ये हो दांडे साहेब
हॅलो तुमचा आवाज हॅलो 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 अरे यार अजून थोडं लांब गेलं तर दांडेपर्यंतच पोहोचेल. तुला कधीही मस्करी सुचते का रे? अरे कोणीच कसं येत नाहीये पेट्रोल पंपवर. आवाज कुठून येतोय? मागून येतोय. माझा संशय खरा ठरला. बाब्यास कोणी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करता तो माझ्या मागे लागलाय. सर तुम्हाला माहिती आहे विश्वनाथ मारले गेले. मला माहिती आहे. तुम्हाला माहित झालंय? मला माहित नाही तर कोणाला माहिती असणार. एका पाठोपाठ एक खून होत आहेत सर. महेश, मीना, विश्वनाथ. आणि सर तुम्हाला खूनी कोण आहे माहिती आहे? सर मला इथे सोडा. सर प्लीज गाडी थांबवा. इथे जंगलात मी इथे कसं तुम्हाला सोडणार? आणि मी इथे असताना तुम्ही कोणाला घाबरताय? म्हणजे पोलीस इथे असताना तुम्ही कोणाला कशाला घाबरताय? मॅडम तुमचा गैरसमज होतोय. अहो हे माझं नाहीये. मला हे विश्वनाथच्या वाड्यात लांबटलंय. मॅडम रविका.
अब्बा आम्ही पण प्रेझेंट सर आज तुझा बाप आपल्याला सगळी स्टोरी सांगणार बोला गणपतराव पाटील सांगा ए बोलतो का आता तुझ्या समोर कापे ना मी त्याला नाही सांग की कोण होती पार्वती पांचाळ आणि काय झालं तिच्या सोबत अतुल सांग बाबाला काय करू नकोस अरे मी सांगतो सगळं सांगतो सगळं पार्वती भांजाळ कॉलेजमध्ये आमच्या बरोबर शिकत होती कोणाच्या अध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही कोणी मित्र नाही एकटी एकटी असायची त्या दिवशी ग्रॅज्युएशनच्या पार्टीनंतर मी दामोदर आणि शिवराज आम्ही खूप दारू प्यायला होतो नशेत अगदी धूत होतो आणि रस्त्यात येताना आम्हाला पार्वती पांचाळ दिसली दामोदरने आणि शिवराजने तिला छेडायला सुरुवात केली मला कळत होतं पण मी इतका दारू प्यायलो होतो की त्यांनी तिला कारमध्ये बसायला सांगितलं पार्वतीने नकार दिला त्या दोघांच्यात झटापट सुरू झाली रागाच्या भरात पार्वतीने दामोदरच्या कानाखाली आवाज काढला ते दोघे चिडले त्यांनी जबरदस्तीने पार्वतीला कारमध्ये बसवलं एकाने तिचे हात पकडले दुसऱ्याने जबरदस्तीने तिला दारू पाजायला सुरुवात केली पार्वती नाही नाही म्हणत होती पार्वती ओरडत होती किंचाळत होती एका सुनसान जागी आणि मला गाडी थांबवायला सांगितली ती दामोदर मग शिवराज एखाद्या जनावरासारखे त्या पार्वतीवरती तुटून पडले मला कळतच नव्हतं काय चाललंय काय चाललंय आणि ह्या दोघांनी मला जबरदस्तीने जवळजवळ तिच्या अंगावर ढकलून दिलं पार्वती रडत होती किंचाळत होती सांगत होती मला घरी जाऊ द्या मला घरी जाऊ द्या पण नाही मी पार्वतीवरती अजूनही तिचा आक्रोश तिच्या खिंचाया माझ्या कानात घुमत आहेत त्या दिवशी जर मी माझ्या पौरुषत्वावर मात केली असते ना तर हे पार्वती पांचाळ नावाचं प्रकरण घडलंच नसतं ही एक चूक माझ्या मनावर खूप मोठी तुमच्यासाठी लिहिलं होतं हे बघा ना बघा ते झुरणं आतल्यात मरण जे व्यक्त करायचं तिचं कधी धाडसच झालं नाही काही काही शब्द लिहिताना ना असं काहीच बाहेर काढून ठेवल्यासारखं वाटतंय बघा ना त्या दिवशी तिला तुम्हाला हेच सांगायचं होत ज्या दिवशी तुम्ही तिचा रेप केला खूप वाईट असतं माहितीये आपल्या आईच्या प्रियकरासारखं दिसणं कोण झाली अनामिकाला माझी आई दिसली पण सोबत मी होतो त्यामुळे कोणाचा संशय माझ्यावर गेला नाही मग राकेश अनामिका मीना महेश सगळ्यांना सफवा देऊन आम्ही दोघांनी मिळून संपवला थँक्यू सो मच यार राही डार्लिंग तू तो कादंबरीकार आणि त्याच्या कादंबऱ्या माझ्या डोक्यात घातल्यास साला परफेक्ट मर्डर कसे करायचे ना बाब्या हे त्याच्याकडून शिकलो मी साला किती लोक मारावे लागले रे मला ह्याने जे पार्वती पांचाळ सोबत केलं तेच करणार होतात ना तुम्ही सुद्धा लिंग पिसाट साले बलात्कारी तुम्ही
अनामिका आणि मीना त्यांनी काय केलेलं त्यांना का मारलंस तू यार राही ती अनामिका मला ओळखून बसली यार था तडा ख्यात मेली आणि मीना ए तुला काय सगळ्या गोष्टींचे लॉजिक पाहिजे काय रे अरे जर पुढे काही वर खाली झालं तर मी आहेच बापरे कसं बसं वाचून पाहलो मी तिथून अशी साक्ष द्यायला तसेही तुझ्याकडे काहीच पुरावा नाही तू निर्दोष असल्याचा नो पुरावा नो एव्हिडन्स दिस इज कॉल्ड मर्डर नो सॉरी परफेक्ट मर्डर्स आताची एक मिनिट या गोष्टीचा आज शेवट योग्य आहे पप्पा 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 मला माझ्या पापाची शिक्षा मिळाली भाऊया पप्पा असं बोलू नका पप्पा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया पप्पा हॉस्पिटलमध्ये जाऊया पप्पा आपली ॲम्ब्युलन्स बोलवतो पप्पा मारून टाके नाही लागली हत्यार खाली टाक ए तुका महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख येतोय फेवरेटच्या मंचावर महेश मीना अनामिका आणि राकेश यांना श्रद्धांजली व्हायची वेळ माझ्यावर यावी यासारखी वाईट गोष्ट माझ्या आयुष्यात तरी नाही खूप मिस करतोय या सगळ्यांना 21 वर्षापूर्वी कोणी एक पार्वती पांचा काही नराधमांच्या अत्याचाराला बळी पडते आणि तिच्या पोटी जन्माला आलेला एक अंकुर तिच्या केविलवाणा प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतो यात त्याची काय चूक आहे स्त्रीकडे फक्त एक भोगाची वस्तू म्हणून पाहणारे आपल्याच आजूबाजूला आपल्याच घरात वावरत असतात माझे पप्पा तुमचा आमच्या घरातला एखादा भाऊ मित्र काका ज्याही वासना घेऊन आजूबाजूला मिरवत असतात ना तो खरं तर माणूस की संपलेली असते
तो चांगला होता पण दारूच्या नशेत त्याच्याकडनं हे सगळं झालं. त्याची काही चूकच नव्हती. ती जेव्हा भेटायला यायची ना तेव्हा खूप मोकळेपणाने बोलायची. तिने ना खूप कमी कपडे घातले होते म्हणून भावना चाळवल्या गेल्या. मुली ना आजकाल खूप बोल्ड वागतात म्हणून अत्याचार वाढलेत. किती कारण तयार असतात आपल्याकडे. पण हीच दारू जेव्हा जास्त होते तर आपण आपल्या जीवाचं बरं वाईट नाही ना करून घेत. मोकळेपणाने आपली बहीण पण आपल्या घरात फिरत असते हो तेव्हा आपण नाही ना अमानुष वागत. कमी कपडे घालतात ना मुली म्हणून बलात्कार वाढलेत हा आजकालचा सगळ्यात मोठा विनोद. 3 वर्षाच्या 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मुलींवर जेव्हा बलात्कार होतात तेव्हा त्यांनी कुठली फॅशन केलेली असते हो. 50-60 वर्षांच्या आजींवर एखाद्या माते समान महिलेवर जेव्हा अत्याचार केला जातो ना तेव्हा त्यांनी कुठले कमी कपडे घातलेले असतात ज्यामुळे भावना भडकल्या जातात. तुम्ही आम्ही पुरुष घरभर अंडरवेअरवर फिरलो तरी चालेल पण मुलींनी जर शॉर्ट्स घातल्या ना तर आपल्या लगेच भावना भडकल्या जातात. खर तर मला इकडे सॉरी म्हणायचं आहे कारण माझ्याकडनंही बऱ्याच चुका झालेत. मुलींवर आपण संस्कार करतो ना की बाहेर जाताना नीट जा, नीट कपडे घाल, कोणाशी हसून बोलू नको, कोणाशी बोलूच नको, पार्टी नको, एन्जॉय नको. किती बंधनं घालतो आपण मुलींवर. त्यापेक्षा ना आपल्या मुलाला मुलींचा आदर कर हा एकच संस्कार करा. मग बघा मुली स्त्रिया त्यांचं आयुष्य कसं बिंदास जगतात. अहो हातात मेणबत्ती घेऊन हळहळ व्यक्त करण्यापेक्षा ना तुमच्या घरातल्या दिव्याला महिलांचा आदर कर हा संस्कार करा. मग बघा आपली लाडकी जेव्हा घराबाहेर पडेल ना तेव्हा हे जग तिला स्वच्छंद भरारी घेण्यासाठी आपलंच वाटेल. राय एक मिनिट आदांडे साहेब बोला. आम्ही भरपूर शोध घेतलाय पण अतुलची बॉडी अजूनही मिसिंग आहे. काय हो आणि पार्वती देखील जिवंत आहे. पार्वती तुला भास झाला असेल. हा साहेब हा बोला बोला. आम्ही दोघांचाही शोध बाब्या मला रोज पाहिजे. रोज रोज गेल्या वर्षी तर दिला होता तोंडावर मारलास तू माझ्या. पण आता माझी इच्छा आहे. मी तुला रोज देईन. तू मला रोज देशील. रोज रेड रोज नगला उजीवाला हाल हाल वतील नग काजळ लावू डोळ्याला धार धार वतील न मग इकडून तिकडून तुझा वार होई काही मग मिनटात ठार होई पोरी डोळा नग मारू माला माझे तुकडे 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 वतील न माझे तुकडे 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 वतील तुकडे 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 वतील द तारे माग माग येतील तुझ्या तू जिकडे 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 जाशील तू जिकडे 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 जाशील माझे तुकडे 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 वतील ग बाबूराव झाला.
होटल कधी सुटल याची काय गॅरंटी, थर्टी सिक्स्टी नाय आर डिग्री याची नाईन्टी, सदन कदा मूड मंदी राहतो माझा बाबू, दिवसा तू परम्यान राती तारू जन्यो रांटी।